दक्षिण मध्य मुंबईच्या संपूर्णपणे नियोजनासाठी आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. आपल्यासोबत खासदार चंद्रकांत हांदोरे आहेत. सर, खरं तर आज पहिली बैठक पार पडलेली आहे तुमची. किती आत्मविश्वास आहे तुम्हाला का तुमचा उमेदवार जिंकून येईल, कारण महायुती सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणात ताकद लावताना पाहायला मिळते. आज महाविकास आघाडीची दक्षिण मध्य मुंबईच्या आमच्या आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी आजची बैठक होती. नियोजनासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आज या बैठकीला उपस्थित होते. सगळे त्यांचे नेते होते. काँग्रेस पक्षाचे आमचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते. आणि निश्चितपणे या बैठकीमध्ये सगळ्यांचा सूर ताकदीनं लढायचं, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, जातीयवादाच्या विरुद्ध, विषमतावादाच्या विरुद्ध आणि खोटं बोलणाऱ्यांच्या विरुद्ध ही लढाई आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचीच आहे, अशा पद्धतीनं सगळ्यांनी या सभेमध्ये निर्धार व्यक्त केला. आणि दक्षिण मध्य मुंबईच नव्हे तर मुंबईतल्या 6 च्या 6 सीट आम्ही महाविकास आघाडीच्या जिंकून आणू, अशा पद्धतीनं आजच्या या मेळाव्यामध्ये निर्धार करण्यात आला. खरंतर दक्षिण मध्य मुंबई ही काँग्रेसला मिळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर आग्रही होते, मात्र ती ठाकरेगडच्यावरती आग्रही राहील, त्यामुळे काँग्रेसला कुठेतरी पाणी सोडावं लागलं. 2 जागा मिळाल्या, त्या ठिकाणी सुद्धा उमेदवाराची आता चाचपणी होत नाहीये, कसं बघताय? नाही, नो डाऊट दक्षिण मध्य मुंबईमध्ये काँग्रेसचं प्राबल्य आहे, परंतु आघाडीमध्ये काही वेळेस आपल्याला काही गोष्टी ठरवाव्या लागतात. आमच्या हायकमांडने तसा निर्णय घेतलेला आहे आणि साऊथ सेंट्रल जागा शिवसेनेला सोडलेली आहे. आणि निश्चितपणे आता उद्या दोन्ही जागांवरचे आमचे उमेदवार फायनल होतील. तरी नाराजी म्हणजे काँग्रेसचे नेते कमी पडले का दक्षिण मध्य मुंबई राखण्यासाठी? नाही नाही, नेत्यांचा काय प्रश्न आहे? एकदा पार्टीचा आदेश, मग नेता किती मोठा असू दे, पक्षाचा आदेश एकदा आल्यानंतर सगळ्यांना काम करायलाच पाहिजे आणि केलंच पाहिजे. आणि या मताचा मी आहे आणि आमचे सगळे लोक या निवडणुकीमध्ये प्रचंड ताकदीनं उतरतील. अनेकदा एकमेकांच्या विरोधात लढणारे, मग चंद्रकांत हांडोरे, दीपक निकळजे असतील, वर्षा गायकवाड, हे सगळे एकाच मंचावरतीच पाहायला मिळाले. नाही, शेवटी मिलन झालंय का? प्रश्न व्यक्तिगत स्वरूपाचा नाहीये. या देशामध्ये लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी आम्हा सगळ्यांना मिळून प्रयत्न करणं आवश्यक आहे. तिथं व्यक्तिगत अपेक्षा असतात, त्या असल्या पण पाहिजेत, परंतु तो यावेळेस त्या सगळ्या बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना वाचली पाहिजे. ह्या एकाच भूमिकेपोटी सर्वजण आम्ही एकत्रित आलेलो आहोत. मनोमिलन झालंय? मनोमिलनचा प्रश्नच येत नाही. इथं राज्यघटना वाचवण्यासाठी प्रत्येक घटक पुढाकार घेतोय आणि असा पुढाकार घेणाऱ्यांचं मी स्वागत करतो. दुसरा प्रश्न असा आहे, आज पहिली बैठक तुमची पार पडली, मात्र ती स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पडली, कुठतरी यावरती सुद्धा चर्चा होती का काँग्रेस आणि सावरकर सभागृहामध्ये बैठक? नाही, प्रश्न कुठल्या सभागृहाचा, कुठल्या नेत्यांच्या नावाचा सभागृह आहे हा आमच्यासाठी महत्वाचा भाग नाहीये. दक्षिण मध्य मुंबईतलं एक सेंटर आहे, हे सेंटर म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत. काय वाटतं मुंबईमध्ये 6 पैकी किती जागांवरती तुम्हाला? 6 च्या 6 मुंबईतल्या जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. हा तो मुंबईतील 6 च्या 6 जागा ज्या आहेत ते महाविकास आघाडी लढेल, मात्र कुठेतरी बाबासाहेबांची राज्यघटना जी आहे ते वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं सुद्धा चंद्रकांत हांडोरे म्हटलं पाहायला मिळते. कॅमेरामन अनिल सलगर, सरसुने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.